आपण गाळून घ्यायचं. अच्छा. कारण गुळामध्ये कचरा असतो ना, त्यासाठी गाळून घ्यायचं. अंदाजे घेऊ. हो चालेल. नंतर हे यामध्ये ठेवून 10 ते 15 मिनिट गॅस वर अच्छा स्पून द्या. हा आपण त्याच्यात वेलची आणि केशर घालतो. किती वेळ? 10 ते 15 मिनिट. बर येऊन दे. आणि कुकर मध्ये शिट्टी लावता पण तेव्हा पण 10 ते 15 मिनिट ठेवायचं. ओके. टेस्ट करणार आहे, जजमेंट देणार आहेत, त्यांच्या आधी मी टेस्ट करून बघते. पण मी जजमेंट नाही देणार, मी नॉन कमिटल. खरंच तयार आहे. तुम्ही बघायचं एक झटपट रिकॅप आणि यानंतर आपण वळणार आहोत निलेशजींकडे. कारण सासूबाईंनी आणि सुनबाईंनी दोघींनी आपापल्या डिशेस बनवलेल्या आहेत. आता वेळ आहे जजमेंटची. खरवस साहित्य: म्हशीचा चीक 1 वाटी, कत्रूल 150 मिलीलिटर, गुळ 1 वाटी, वेलची पूड 1 चमचा, केशर गरजेनुसार. कृती: प्रथम एका बोलमध्ये म्हशीचा चीक व दूध घ्यावं, नंतर त्यामध्ये गुळ घालावा, मिश्रण चांगले एकजीव करावं, तयार मिश्रण गाळून घ्यावं, त्यामध्ये वेलची व केशर घालावा, एका भांड्यामध्ये पाणी गरम करावं व वरील मिश्रण त्यामध्ये ठेवावं, 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजू द्यावं, थंड झाल्यावरती त्याचे काप करावे. खरवस तयार असेल. ओके. तर खरवस आणि चायनीज भेळ दोन्ही पदार्थ आता माझ्या समोर आहेत. खरवस मी टेस्ट केलेला आहे, पण तो कसा झालेला आहे ते मी नाही सांगणार आहे. ते सगळं काम यांच्याकडे. कसं झालंय, छान झालंय, वाईट नाही झालं असणार आहे डेफिनेटली. पण कोणाची रेसिपी आवडली हे तुम्हाला सांगावंच लागणार. आधी आईच्या रेसिपीपासून सुरुवात करू. खरवसला मी प्रश्न देईन, कारण दुर्मिळ असल्यामुळे एक कधी तरी होतो. मला माहिती अजून काही काळानंतर पुढील जनरेशनला खरवस माहिती असेल आणि ते बनवतील ते स्वतः. त्यामुळे ही रेसिपी जशी आपण दाखवत राहू आणि पुढील पिढ्यांना सुद्धा कळत जाईल ही अतिशय चांगली गोष्ट आहे. की त्यामुळे आपल्या एक जुन्या पारंपरिक जे खाद्य आहेत वस्तू त्या सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतील. मी अगदीच सहमत आहे तुमच्या उत्तराशी, कारण अगदी अप्रोप्रिएट उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे ना सुवर्ण. आता जी मिळत होती ती तुम्हाला आता चायनीज. तर म्हणजे आजच्या
आपला विजेता ठरलेल्या आहेत सासूबाई म्हणजे सौ सुभद्रा मांढरे. लज्जतदार कडून छोटीशी भेट. थँक्यू. तर आजच्या आपल्या सासूसून रेसिपी महायुद्धात पुन्हा एकदा विजेता ठरलेल्या आहेत सासूबाई. पुढच्या महायुद्धात कोण विजेता ठरते हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका लज्जतदार फक्त आपल्या विमराठीवर. आज रेसिपीज कोणत्या बघू? आज आपण